जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे 15 मे रोजी स्मार्ट यू तर्फे एक आगळावेगळा पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्यात गावात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उद्योगात चांगला नफा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट शेतकऱ्यांना नवीन शेती पद्धतींशी अवगत करून तंत्रज्ञानाची जोड स्मार्ट यूच्या सहाय्याने देणे व स्मार्ट यूच्या मदतीने त्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. स्मार्ट यू कृषी खाता हे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एक अग्रेसर स्टार्टअप आहे. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन स्मार्ट यूने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सॲपवर मराठीमध्ये चालणारे एक शेतीउपयोगी साधन विकसित केले आहे. स्मार्ट यूचा वापर करून शेतखर्च तसेच शेतीतून मिळणारे उत्पन्न याचा लेखाजोखा ठेवणे, पिकांवरील रोगांचे अचूक समाधान आणि पिकांचे दैनंदिन बाजारभाव या सर्वांची माहिती शेतकरी केवळ व्हॉट्सॲपवरून वापरून मिळवू शकतो. गेल्या वर्षभरात 40,000 जास्त शेतकरी स्मार्ट यूचा वापर आपल्या शेतीसाठी करत आहेत. स्मार्ट यू हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपल्या सेवा निःशुल्क दरात उपलब्ध करून देत आहे. या पुरस्कार सोहळ्यात सरपंच रामेश्वर अंबडकर यांच्या हस्ते संजय निमकर्डे यांना स्मार्ट संत्रा उत्पादक शेतकरी पुरस्कार देण्यात आला आहे. माजी पंचायत समिती उपसभापती महादेवरावजी धुरडे यांच्या हस्ते मोहनसिंग राजपूत यांना स्मार्ट कृषी मित्र पुरस्कार देण्यात आला. यासह कार्यक्रमासाठी उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलाय. एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव.